गुड मॉर्निंग स्टूडेंट, प्लीज टेक योर सीट, सिट डाउन। प्रेजेंटी घेतो तुमची। रोल नंबर 1 हजर सर। रोल नंबर 2 हजर सर। रोल नंबर 3 हजर सर। रोल नंबर 4 हजर सर। रोल नंबर 5 हजर सर। सवेरे सवेरे प्यारों से मिलने तन तन के निकले। सर हाजिरी घेऊन झालेली आहे। विद्यार्थ्यांनो, तुमच्यासाठी एक नवीन योजना आलेली आहे, परीक्षा आलेली आहे आणि त्या परीक्षेनुसार किशोर विज्ञान प्रोत्साहन योजना अशी KVPM ही परीक्षा आहे। त्या परीक्षेचे फॉर्म मी तुम्हाला आता भरायला देतो। सगळ्यांनी फॉर्म व्यवस्थित वाचायचा आहे। दरे तुला एक, अरे पाय मध्ये आलतो कसला, पाय बाजूला काढ की, आत घे पाय तो, गाढव कुठला नीट ठेव, चुरगळायचा नाही। हा, सगळ्यांनी फॉर्म व्यवस्थित अगोदर वाचा, मी तुम्हाला सांगतो तो भरायचा कसा। हा, तू एक घे आणि पाठीमागे देत राहा सगळ्यांना। तर एक एक फॉर्म आपल्याला घेऊन बाकीचे पाठीमागे द्या। सर्वांना फॉर्म पोहोचले का? ओके। तर विद्यार्थ्यांनो, हा जो किशोर विज्ञान प्रोत्साहन योजनेचा फॉर्म आहे, या फॉर्म मध्ये सुरुवातीलाच तुमचं नाव टाकायला जागा आहे, आहे की नाही? तर तिथे जरा थोडीशी छोटी जागा आहे, म्हणजे काय होईल, तुमचं नाव कदाचित बसणार नाही, म्हणून तिथं आपल्या आपल्या नावाचा शॉर्ट फॉर्म टाकायचा आहे। काय टाकायचा आहे? शॉर्ट फॉर्म। उदाहरणार्थ एखाद्याचं नाव जर किशोर विलास पाटील असं असेल तर ते आपण कसं टाकणार शॉर्टकट मध्ये? KV पाटील टाकणार। किशोर विलास पाटीलचं काय टाकणार आपण? KV पाटील टाकणार। सर सर सर, माझं नाव शॉर्टकट मध्ये राहिला, लय प्रॉब्लेम होतो या। काय प्रॉब्लेम? शॉर्टकट मध्ये जागा पुरत नाही का तुला? नाही, लय गोंधळ होतो या। प्रॉब्लेम होतोय काय तुझं? असं काय नाव आहे तुझं? बोईना चांचेक। अरे अरे अरे, शांत बसा शांत बसा, हसू नका। अरे त्यात काय हसायचं? एखाद्याचं नाव असं असू शकतं, त्यात हसण्यासारखं एवढं काय आहे? अरे ए लेट करंट, आता तुला काय हसायचं झालं? चिंचा पोर उडान पोर खाऊन येते शाळे पोर, दंगा मस्ती भारी माझ ओठावरती मिशेच असा। लग्न म्हणजे काय? माहित नाही, इथूनच सुरुवात आहे। Oh.
ही माल नाही र इतर लय चिकना खडा आहे खडा पाहिला खडा म्हणजे काय रो ए पोपटे अरे खडा म्हणजे चिकनी चिकनी चमेली जबरात माल कुणाच्या एरी पुरगी आय लय जबरदस्ती लगा आयला ही जर सकाळ वाढ आहे लगा शहरातलं आयला पत्या काय बी कर गाड्या पण हे माल आपल्याला निघलाच पाहिजे गाड्या आयो लयच कवळे कणिसायला का जा पत्या तुला लास्टचा चान्स देतो काय बी कर गाड्या पण हे आयटम आपल्याला निघलाच पाहिजे लयच जम दिसते ला काय आयो अरे जरा फील घेतो तू फील बघा लगा कसला भारी लगा पत्या कुठे आहे रे पत्ता काय दिसत नाही पत्ता काय करतोय तिथ थोर संतांनी सांगितलं तुम किसी से प्यार करो तो फिर इंतजार करो कहीं ना फिर देर हो जाए आई लव यू कोणत्या थोर संतांनी सांगितले तुला कोणकोणते संत माहित आहेत जाऊ दे ना त्यात काय एवढं उद्या विचार करून सांग नाही नाही संतांची नावं सांगितलीच पाहिजे का तुला संतांची नाव माहित नाहीत का संतांची नावं सांगू लय येतात मला मोजा आता तू संत मीनाक्षी शेषाधारी संत विक्रम गोखले संत सलमान खान संत शाहरुख खान संत ऐश्वर्या रॉय संत राय ब्रदर्स संत अंबानी संत विराट कोहली संत सचिन तेंडुलकर संत मकरंद आनसपुरे संत भरत जाधव संत ऐश्वर्या रॉय संत रेखा संत आलिया भट संत विनायक दामोदर सावरकर आता सांग तुला कोणते संतांनी सांगितले ते आपले ते स्वतंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांनीच म्हटले सावरकर संत होते आता तर तूच म्हटली ना मग होते ते संत मी खोट नाही बोलत मी खूप हुशार आहे हो हो मीच बोलले ना हा हो होते बरं आता जाऊ आज व्हॅलेंटाईन्स डे हे घे गुलाब आय लव यू थँक्यू आय लव यू टू तुझी माझी जोडी जमली अशी चक्कास पोरगी पटली तो तर लगा डायरेक्ट प्रपोजल केला की लगा आपला विषय साधा नाही खूप खोल आहे होईल लगा बाबा पत्या तो डायरेक्ट लगा फुल देऊनच प्रपोज मारलं लगा पण बघत लगा तू कशी चलती या टक्का मका चलती लगा कसली बारी चलती लगा ती अरे धन्या पोपट्या पत्या आता वाटतील ते करा पण ही पाखरू माझ्या जाळ्यात गुतलंच पाहिजे कळलं का शुभ्या म्हणजे त्या पिंकी जाणार सोडून दिला काय शुभ्या तसं असेल तर पिंकी मी लाईन मारणार आणि स्वीट आहे तुला जमतय का गायबाने दोन्ही पैकी जी आधी पटेल ना ती माझी कळलं का लावा कामाला लागा स्वीट ती मला पटलीच पाहिजे नाहीतर तुम्हाला तर माहिती आहे शुभम मोहिते पाटील म्हणते ते आपल्याला आपल्याशी वाकड त्याची मसनत लाकड हाडकाचं पीठ उस्तर हाणी या काय कळलं का रोहित्या मला का नाही तुझ्यावर काहीतरी बोलत काय म्हणतील तुला पोर पोर म्हणतील पोरीत पोर सांड का चोर लवकर बोल तुला काय बोलायचं मला का नाही तुला आवडतो आय लव्ह यू माझं पण लय तुझ्यावर प्रेम आहे आय लव्ह यू पिंके आज व्हॅलेंटाईन डे तू पवायला विश केलं का नाही हो ग मला करायचंय पवायला व्हॅलेंटाईन डे विश पण घरचे फार रागावतात आणि मागचं झालेलं मॅटर तर तुला माहितीच आहे त्यामुळे खूप भीती वाटते साक्षी काय करावं काहीच कळत नाही बघ तू सांग ना मी काय करू पिंकी असं म्हणतात की प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं त्यामुळं मी सांगते तसं कर जर तू खरंच पवायवर प्रेम करत असशील तर त्याला आला बी म्हणून टाक नाही नाही नको घरी काय परत तमाशा होईल तमाशा मी विषय सोडून देते त्याचा खूप नाराज दिसते जप बघ नाही तू तुझ्या प्रेमात द्यायचं शाळेच्या दुसऱ्या मजल्यावर उडी टाकून जा की बघ लवकर
थांबू शकत नाही. येतोय मी आता. काय करतोय? मी तुझ्या शिवाय जाऊ शकत. अग रात्रंदिवस अभ्यास करताना, जेवण करताना, अग मित्र मध्ये बसताना मला फक्त तसंच आठवण येते. मी पण नाही जगू शकत रे तुझ्याशिवाय. तू सांग ना काय करू मी? तुझा चेहरा माझ्या सगळीकडे दिसतो. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. मी पण नाही जगू शकत तुझ्याशिवाय. चल आपण उडी टाक. अरे असलं काय करून मिळणार आहे आपल्याला? दुसरा काहीतरी मार्ग सांग ना. मग आपण कुठतरी लांब पळून जाऊ. चल ना. आणि घरी पळलं तर? अग घरी कळ म्हणून तर पळून जाऊ. अग तुझ्याशिवाय घरी जाऊ शकत नाही. काय करायचं तस ठीक आहे. आपण पळून जायला कुठतरी लांब. दुसरं काही सुद्धा नाही. शाळेच्या त्या आठवणींना सलाम आमचा गला गुणांना. बोरींच्या हो लपड्या मध्ये मित्रांच्या त्या राड्या मध्ये गंगा घालून घोड्या केल्या हजार. नववी ब ब नववी ब नववी ब ब नववी ब. खूपच भारी शाळा आम्हा खूप प्यारी. अभ्यासाच नुसतच नाव सरांच्या लपड्याचं फळ्यावर नाव. परीक्षा आली तोंडावर कॉपी करारे भर भर भर. शाळा सुटली पाटी फुटली अभ्यासाची वाट लागली गंगा घालून घोड्या.